सुनारी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून मनापासून स्वागत आहे. आणि नेहमीची रिपिटेटिव्ह जी वाक्य आहे तीच मी बोलणार आहे, पण ती खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ती म्हणजे माझ्या या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे नवीन एपिसोड आला की लगेच तुम्हाला कळेल. आणि जराही वेळ न घालवता आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट कलाकाराला, जी आहे एक ती बेगम फेम अनुजा साठे. हाय. माझं जे बिल्डिंग म्हणूया आपण, ते शाळेपासूनच असं आहे की रोज एक्सरसाइज झाला पाहिजे. एक फिजिकल ऍक्टिव्हिटी कुठेतरी इन्वॉल्ड आहे, त्या गोष्टी मला करायला खूप आवडतात. असं की फॅट डायट मी करून झाले, जे ॲटकिन्सन झालंय, किटो झालंय, पण आता माझी लाईफस्टाईल मी कम्प्लिटली चेंज केली आणि मी आता इंटरमिटेंट फास्टिंग. फिटनेस अडवाईस कोणत्या ऍक्टरला किंवा ऍक्ट्रेसला द्यायला आवडेल? रेश्मा शिंदे. या सो अनुजा, मी तुला आधी पहिल्यांदाच भेटते, कधीच आपण असं भेटलो नाही, पण तुझ्याबद्दलचं परसेप्शन माझं काय असं होतं की ही खूप सिरियस मुलगी आहे, खूप स्ट्रिक्ट मुलगी आहे. पण द मिनिट यू वॉक्ड इन आणि आपण ज्या प्रकारे जेवढं काही थोडंफार आत्ता बोललं ना, मला असं वाटलं की नाही यार, ये अपने जैसी है, चिल्ड आउट आहे. तर तुझ्याकडे बघितलं कळतं की यू आर अ व्हेरी फिट पर्सन. तर तू पहिल्यापासून हे करत होतीस का, तुला वेब सिरीजमुळे काही करावं लागलं फिटनेसच्या दृष्टीने? नाही, मी पहिल्यापासूनच माझा कल होता व्यायामाकडे. म्हणजे फिटनेस असा एक गोल नाही, पण एक शरीराला कमीत कमी ॲटलीस्ट एक थोडीशी हालचाल असावी किंवा रनिंग करावं, वॉक करावं, काहीतरी एक ऍक्टिव्हिटी असावी असा माझा नेहमी थॉट होता. आणि माझं जे बिल्डिंग म्हणूया आपण, ते शाळेपासूनच असं आहे की रोज एक्सरसाइज झाला पाहिजे. म्हणजे आमच्या शाळेत पीटी वगैरे प्रकार नव्हते, पण आमचे काही खेळ ठरलेले असायचे की रूप मल्लखांब असेल किंवा कराटे असेल किंवा स्विमिंग असेल, अशा पद्धतीचं मला शाळेपासूनच ट्रेनिंग खूप जबरदस्त होत, त्यामुळे ते मी मेंटेन करत राहिले. त्याची आवड मला शाळेपासूनच होती. सो कुठल्या रोलसाठी असं नाही मी कधी व्यायाम केला, तर माझ्या सॅटिस्फॅक्शनसाठी काय. पण मी असं ऐकलं की तू क्रिकेट वगैरे पण सॉलिड खेळतेस, तर मग त्याचा तुला काय? मी खरं सांगतो, आता आपल्या शोचंच नाव आहे खरे बोल, तर मी खरं खरं बोलेन, शूटसाठी जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं मी नक्की खेळू शकते. अचानक माझ्यावर कोणी बाउन्सर टाकला तर मला तो नाही खेळता येणार. पण येस, ट्रेनिंग माझं नक्की झालं आणि त्यातून पण जे स्ट्रेंथ बिल्डअप होते ते आपोआप होत गेलं. आणि मला तसंही ह्या गोष्टी खूप आवडतात, जिथे फिजिकल ऍक्टिव्हिटी कुठेतरी इन्वॉल्ड आहे, त्या गोष्टी मला करायला खूप आवडतात. पण तू आता डाएट ऍक्ट्रेस आहोत, तर आपल्याला डाएट वगैरे गोष्टी खूप लक्ष द्यावं लागतं. पहिले एवढं नसायचं, पण आता आय थिंक फार आपल्याला या गोष्टी पाळाव्या लागतात. तर तू काही असं एक फॉलो करतेस का कोणत्या डाएट वगैरे, किंवा केलंयस आणि ते फसलंय वगैरे असं काही झालं? फसलं नाहीये. तुला माहिती असेल आता आपण कधी कधी वेट लॉसच्या एका प्लॅटोवरती येतो, म्हणजे एका नंबरच्या खाली आपण जातच नाही, वाढू शकतं पण खाली जात नाही. तर अशा प्लॅटूला मी अनेकदा आले की माझा जे गोल आहे की मला जेवढे केजीस मेंटेन करायचे त्याच्यापेक्षा नेहमी 2-3 किलो जास्तीच राहिले आणि मी त्याच्या खाली कधीच आले नाही, असं खूपदा झालंय. पण सगळी फॅट डायट मी करून झाली, सगळी केलीस ऑलमोस्ट, म्हणजे ॲटकिन्सन झालंय, किटो झालंय, पण आता माझी लाईफस्टाईल मी कम्प्लिटली चेंज केली आणि मी आता इंटरमिटेंट फास्टिंग करते. सो आय फास्ट फॉर 16 आवर्स, 18 आवर्स, 20 तास, कधी 24 तास. रे, सो आता माझ्या बॉडीला त्याची सवय झाली. पण म्हणजे रात्री जेवण झाल्यानंतर तू किती तास? मी सूर्यास्ताच्या आधी जेवते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जेव्हा मी जेवते तेव्हा मी प्रॉपर भाकरी, भाजी, भात सगळं व्यवस्थित जेवते. आणि तर मी फास्टिंग खूप सिन्सिअरली करते. पण मग पाणी पण पिणे? पाणी खूप पाणी,
हर्बल टीज आपले घरचे गवती चहा चहा नाही पण नो दूध बरोबर गवती चहा ब्लॅक कॉफी जिऱ्याचं पाणी आला आलं आणि लेमन ग्रास पाणी बरोबर असं आपण जे ज्याला हर्बल टीज म्हणतो पण मला विचारायचं की तुला पहिले खायची आवड होती खूप म्हणजे खाण्याची कशी आवड होती का ना मला आपलं महाराष्ट्रीयन जेवण जेवायला खूप बरोबर म्हणजे सगळं व्यवस्थित भात भाजी पोळी कोशिंबीर आमटी वरण सगळं एकत्र पण ती जी एक मी का विचारते कारण की समजा ती तुझ्या बॉडीला सवय झाली आणि अमुक एक वाजले की भूक लागतेस तर जेव्हा तू इंटरमिटंट सुरू केलंस तेव्हा काय प्रॉब्लेम्स आले किंवा यु नो फॉर एक्झाम्पल आता मला सांगितलं कोणी की इंटरमिटंट फास्टिंग सुरू करायचं जे कधी कधी मी करते पण मला असं होतं की या संध्याकाळी एक 7 वेळ वगैरे आली ना कारण मी पण 7:30-7 जेवते पण मला खूप भूक लागायला सुरुवात होते किंवा मग ते टेम्पटेशन तू कसं तुझ्याबाबतीत कसं झालं कारण ते कसं टॅकल केलं ते कोणाला सुरुवात करायची असेल तर टेम्पटेशन होतं म्हणजे तुमच्या बॉडीला 16 किंवा 18 किंवा 20 फास्टिंगची सवय नसते सो तुम्ही जर का युजुअल टाईमला म्हणजे तुम्हाला एक तर तुम्ही 8:30-9 जेवत असाल तर तुम्हाला तुमची वेळ अलीकडे घ्यावी लागते सो मे बी सुरुवातीला असं होईल की जेवण जाणार नाही बिकॉज त्या वेळेला आपल्याला जेवायचीच सवय नसते आणि बरोबर त्या वेळेला पोचलो की आपल्याला ती भूक लागते सो हे इथून कंट्रोल करावं लागतं आणि डिटर्मिनेशन लागतं की नाही मी आता आजपासनं माझी लाईफस्टाईल ही आहे मी इतक्या इतक्या वाजता जेवणार त्याच्यानंतर मला भूक लागली तरी मी बघणार नाही जेवणाकडे पण मी त्या मानाने कसं मला माझ्या तप करता येतील गोष्टी ह्याच्यासाठी प्रयत्न करेन की लिंबू पाणी थोडंसं मीठ घालेन एनर्जी मेंटेन राहते किंवा मी जसं म्हणलं हर्बल टीज आहे जिऱ्याचं पाणी आलं घालून लेमन ग्रास पाणी म्हणजे उकळून ऑफकोर्स काढा टाईप त्याने तुमची भूक हळूहळू सेटल होते आणि मग तुम्ही त्या एकदा सायकलमध्ये आलात की आता मला 16 भूक लागतच नाही माझी बॉडी ऍडजस्ट आणि तुझं लग्न झालेलं आहे सो नवरा पण होता सॉलिड फिटनेस मध्ये म्हणजे कमाल बॉडी आहे त्याची आणि त्याचं आणि तुझं वर्कआउट असं तुम्ही एकत्र करता का किंवा त्याच्याकडनं तुला काही शिकायला मिळालं का की हे केलं पाहिजे हो हो ऍक्च्युली म्हणजे खरंच मानलं मी त्याला की तो कितीही बिझी असेल आणि कितीही तास शूट करत असेल तरी ते शूट संपल्यानंतर शूट सुरू व्हायच्या आधी तो 1 नक्की वर्कआउट करतो फक्त आम्ही एकत्र वर्कआउट करत नाही कारण त्याचं फार जास्त इंटेन्स वर्कआउट आहे ज्या लेवलला मी अजून पोहोचलेली नाहीये पण ऑफकोर्स हे इन्स्पिरेशन मला त्याच्याकडनं कायम मिळालंय की नो मॅटर वॉट तुम्हाला तुम्ही कुठेही असाल काहीही करत असाल तरी त्या गोष्टीसाठी तुम्ही थोडासा स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे मग तो 1/2 असो 15 असो पण काहीतरी केलंच पाहिजे सो हे इन्स्पिरेशन नक्की दिलं त्याने मला म्हणजे कारण मी त्याला इतकी वर्ष बघतीये तुम्ही दोघं पण तसं शूटिंग असेल तर तुम्ही मुंबईत एकत्र एकटेच असता मग तुला जेवणा खाण्याची काही आवड बनवायची बनवतेस का नाही मग सौरभ बनवतो का तो ऍक्च्युली जास्त चांगला व्हेरी गुड आय एम व्हेरी हॅपी का म्हणून आम्ही जेवण बनवतो गुड मग तो काय बनवतो तो काय हेल्दी बनवतो त्याची स्पेशालिटी इज नॉनव्हेज अच्छा सो तो मटन चिकन तू काहीही सांग म्हणजे तो आणि खूप खूप उत्साहाने करतो गोष्टी म्हणजे तू समजा त्याला सांगितलंस की मला बटर चिकन खायचं आहे तर तो तेवढा 1.5-2 घालवून ते तो बनवेल आणि अप टू द मार्क बनवेल म्हणजे असं की वाटेल हा आपण ऑर्डर करायची गरजच नाही आज बाहेरनं काय जेवण सो येस त्याची स्पेशालिटी पण काही अशा गोष्टी आहेत का ज्या तुम्ही बनवता आणि ज्या तुम्ही नेहमी लाईक अ क्विक फिक्स म्हणतो ना की आता वेळ नाहीये पण हेल्दी काहीतरी खायचंय असं पटकन काहीतरी बनवता जे खाता तुम्ही तो बनवतो किंवा तू बनवते जे काही अंड इज द क्विकेस्ट आणि इझिएस्ट थिंग म्हणजे मग तुम्ही पाहिजे ते पद्धतीचा ऑमलेट बनवू शकता आणि 2 स्लाइस ब्रेड ब्राऊन ब्रेड किंवा वॉट एव्हर बट ते फिलिंग होतं आणि ते खरंच क्विक फिक्स म्हणजे वेळ नसतो सकाळी पटकन ब्रेकफास्ट करायचा आहे तर दॅट इज अ व्हेरी गुड ऑप्शन किंवा कधी कधी मी संध्याकाळी समजा शूटवरनं दमून आले तर पेशन्स नसतो आणि बाहेरचं खायचं नसतं मग मी पटकन 2-3 अंड्यांचं ऑमलेट 2 स्लाइसेस ब्रेड असं मग दॅट्स डिनर डन बरोबर पण तो असं काही
प्रोटीन शेक्स वगैरे असं काही तुम्ही दोघं मिळून घेता का? मी घेते, तू नाही घेत? अच्छा. बेसिकली कधी कधी काय होतं की फार नॉनव्हेज जर का तुम्ही खात नसाल तर ते प्रोटीनची गरज असते त्या अमाऊंटमध्ये. सो मी खाते, सो एवढी गरज पडत नाही. बट ऑफकोर्स आता सौरभचे आई बाबा डॉक्टर्स आहेत, सो ते आम्हाला कंपल्सरी त्यांना माहिती आमचं प्रोटीन इंटेक काय आहे. सो ते आम्हाला युरिक ऍसिड लेवल्स दर 2-3 महिन्यांनी चेक करायला लावतात. इफ दे फील की नाही युरिक ऍसिड लेवल्स हॅव गॉन अप तर ते आम्हाला सांगतात प्रोटीन बंद करा. मग तुम्ही जे नॅचरल रिसोर्सेसमधनं प्रोटीन खाताय तेवढंच कंटिन्यू करा, अदरवाईज तुम्हाला पावडर घ्यायची गरज नाही. पण अदरवाईज पण तुम्ही रेग्युलरली हे सगळे हेल्थ चेकअप्स करत असता? येस, एव्हरी 6 मंथ्स. ऍक्च्युली तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी ऍक्च्युली हे केलं पाहिजे. फारसे फार जण करतातच असं नाही, पण आय थिंक आणि एस्पेशली आय थिंक मुलींसाठी तर ते फार गरजेचं आहे. हिमोग्लोबिन लेवल्स आणि सगळ्याच बाबतीत कॅल्शियम डाऊन होतं एका एज नंतर. ऑफकोर्स 30 नंतर तुमचं ते मेटाबॉलिझम प्रमाणे सगळ्याच गोष्टी डाऊन होतात. सो ते गरजेचं आहे. हिमोग्लोबिन लेवल्स, कॅल्शियम लेवल्स, युरिक ऍसिड लेवल्स या चेक केल्या गेल्या पाहिजे. असं कधी जिम करताना वगैरे खूप काही इंजुरी कधी झाली का तुला किंवा सौरभला? आणि मग ती कशी हँडल केली, काय केलं? इंजुरी एकच नाही पण स्प्रेन अनेकदा झालं. म्हणजे एस्पेशली जेव्हा इफ मी बार घेऊन स्क्वॉट करत असेल तर कधी कधी खांद्यावर प्रेशर येतो जर चुकीचा ठेवला गेला का. तो एक स्पॉट आहे तिकडे तुम्हाला तो बार ठेवता आला पाहिजे डॉक्टर. तो वर खाली झाला तर दॅट इज स्पायनल कॉर्ड. सो कधी कधी त्याच्यामुळे मान अवघड होऊ शकतो. और डेडलिफ्ट करताना जर का तुम्ही बॅक राऊंड केली तर लोअर बॅकमध्ये कॅच होऊ शकतो. ॲक्च्युली ती खूप सिव्हिअर इंजुरी होऊ शकते. थँकफुली अशी सिच्युएशन कधी आली नाही पण स्प्रेन्स नक्की आहे. बरोबर. पण मग तुला योगा केलायस का कधी का नुसतं जिमच युअर अबाउट जिम असं? योगाच मला खूप करायची इच्छा आहे पण मी कधी केलं नाही आहे. म्हणजे प्राणायाम सोडल्यास मी फार रेग्युलरली काही योगा ॲज सच नाही केलेलं. बट हां, आणि सूर्यनमस्कार, समटाईम्स सूर्यनमस्कार, बट ते मला अजून टू द टी येत नाही. ते खूप अवघड असतात ऑफकोर्स, बट आय नो फॉर अ फॅक्ट की दॅट इज अ बेस्ट फॅट बर्निंग योगासनांचा पॅटर्न. सो हां, बट मला जास्त लिफ्टिंग आवडतं. जिम जास्त आवडतं. तुमचं जे फ्रेंड सर्कल आहे, तू काय अभिज्ञात आहे आणि तुम्ही ह्या सगळ्याच मुली खूप फिटनेसमध्ये ह्याच्यामध्ये खूप इन्वॉल्व असता, तर एकत्र मिळून कधी असं काही प्लॅन केलाय का की आज जिममध्ये जाऊया, वर्कआउट करूया? कधीच कोण बात करतो प्लॅन? हा प्लॅनच होत नाही. प्लॅनच कधीच झाला नाही. आपण आपापलं सगळं आपापलं करूया, कारण की ह्याच्यात जर का आम्ही पाय अडकवले एकमेकींच्या तर ते कधीच होणार नाही. पूर्णतः आम्ही हे प्लॅनच करत. म्हणजे असं कळलं तुम्हाला, मैत्रिणी चुकीचं आहे असेल असं म्हणजे रॉंग आहे. ओके. जो डेली एक तुझा दिनक्रम असतो तो काय असतो? मग त्याच्यामध्ये तू काय खातेस, काय पितेस, कधी काय अवॉइड करतेस दिवसा उठल्यापासून, तसं काही एक आहे का तुझी फॉलो करतेस? हा, मी जसं म्हणतो इंटरमिटेंट मध्ये तुम्ही ब्रेकफास्ट करतच नाही. सो मी ब्रेकफास्ट करेन बट मी डायरेक्ट लंच करेन. पण मध्ये लंच मध्ये जो प्रॉपर घरचं जेवण असतं का? येस, चालेल. आणि मी म्हणलं तसं मी सगळं खाते, भाकरी भाजी एव्हरीथिंग. मला घरचं जेवण खूप आवडतं. म्हणजे गिवन अ चॉईस मी कधीच बाहेर जेवणार नाही. आणि आय थिंक ही सवय घातली गेली आपल्याला पॅन्डेमिकच्या अख्ख्या 1.5 वर्षात की काही अवेलेबलच नाही आहे. सो ती सवय आता कंटिन्यू करावीशी मला कायम वाटते की नकोच बाहेरचं कशाला जेवायचं. असा कोणता पदार्थ आहे का सो तू डाएट करताना तुला खायला लागायचा आणि अजिबात आवडायचा? बॉइल्ड एग्स. पण तू तर एग्स आवडतात म्हणाल. नॉट बॉइल्ड. अच्छा, बॉइल्ड नाही आवडत. हो, म्हणूनच तू मग अशी म्हणालीस की ऑमलेट. कारण बॉइल्ड एग्स आय डोंट नो, मला एका पॉइंट नंतर त्याचा नॉशिया आला त्या टेस्टचा आणि आता मला ते आवडतच आहे. सो जेव्हा मी किटोजेनिक डाएट करत होते तेव्हा ऑब्व्हियसली अंडा वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आणि येलो बरोबर योग बरोबर. सो ते मी लिटरली औषध म्हणून की आज मला 4 अंडी खायची आहे
तर खायची आहेत असं म्हणून लिटरली पाण्यावर औषधांसारखी खाल्ली असते. असा कोणता गोड पदार्थ आहे किंवा रादर असा पदार्थ आहे की तुला तो खूप अवॉइड करायला लागला पण तुला आवडतो आणि यू कॅन यू कॅन चीट युअर डायट फॉर मोदक किंवा खरवस म्हणजे प्रचंड आवडतो मला प्रचंड आणि आय थिंक तेवढंच एक स्वीट आहे ते मला खरंच आवडतं अदरवाइज मला स्वीट टूथ नाहीये मला गोड आवडत नाही पण ह्या दोन गोष्टी ज्या मी रेझिस्ट नाही करू शकत. तुझा मग अशी म्हणाली की सौरभ त्याच्या शूटिंगची वेळ सांभाळून सकाळी तर सकाळी तेवढा व्यायाम करतो. तुझं जेव्हा शूट असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक बेगमचं तुमचं खूप हेक्टिक शेड्यूल होतं राईट लॉट ऑफ फिजिकल स्ट्रेंथ पण तुला हवी तिचा होतो तर त्यावेळेस तुझं एक्सरसाइज वगैरे कसं मेंटेन करायचं तर त्या दरम्यान तू गॅप घेतली. सो काही दिवस मी गॅप घेतली कारण खरंच पॉसिबल नव्हतं. नाईट शिफ्ट केल्यानंतर ते नाही जमत म्हणजे ते प्रत्येकाची काय म्हणतो आपण कपॅसिटी वाईज आहे माझी नाही आहे म्हणजे मी नाईट शिफ्ट केल्यानंतर सकाळी जिम करून मग घरी नाही येऊ शकत किंवा लोक तेवढ्यासाठी लवकर उठून मग जायचं असं नाही होत माझं पण काही दिवस मी गॅप घेतली पण काही दिवस आम्ही आमच्या वेळा ऍडजस्ट केली की सपोज सकाळी 7 शिफ्ट आहे आणि मी 8 घरी येणार आहे तर आपण 9 to 10:30 पण 9 to 9:30 घरी जागा वगैरे असं माझ्या ट्रेनरशी सतत टचमध्ये राहून मग मे बी तू तितकं इंटेन्स नसेल जितका मी नेहमी करते बट आय बिलीव इन ऍक्टिव्हिटी काहीतरी ऍक्टिव्हिटी झालीच पाहिजे थ्रूआउट द डे. सो अर्धा तास तर अर्धा तास तू असं तू एकाच वेळेस भरपूर जबाबदाऱ्या पार पडते शूटिंग करून तीन घरचं सासू सासरे सगळं तर तसंच काहीचं आपण आता करणार होतो पुढच्या राऊंडमध्ये त्याच्यामध्ये त्या राऊंडचं नाव आहे फिटनेस फायर. सो आम्ही तुला काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्याची उत्तरं तुला द्यायचे दुसरं काहीतरी काम करता करता म्हणजे अर्थातच एक्सरसाइज करता करता. सो आर यू रेडी? तो रेडी झाली आपण टेक फ्लाय करणार आहोत त्याच्यामध्ये आता मी प्रश्न विचारून सुरुवात करते आणि तू एक्सरसाइज हे डिफिकल्ट आहे ना हो म्हणजे टास्किंग आहे हा मग आम्ही फिजिकल आणि मेंटल दोघांना चॅलेंज करतो एकाच वेळेस. ओके रेडी स्टार्ट. असं कोणतं एक सॉन्ग आहे तुझं फेवरेट जे तू वर्कआउट करताना तुला काय ऐकायला आवडतं आणि तुम्ही जर चार्ज जॉब कोणतं आहे ब्लाइंड स्पॉट्स ते दोन ओळी नाही इंग्लिश ओके पुढचा प्रश्न फिटनेस मॅरेज कोणाबरोबर करायला विथ माय सेल्फ विथ युअर सेल्फ सुपर चॉईस हा ओके. फिटनेस अडवाइस कोणत्या ऍक्टरला किंवा ऍक्ट्रेसला द्यायला आवडेल ना प्लीज पॉलिटिकली करेक्ट कोणतरी असेल रेश्मा शिंदे या आय कांट बिलीव दिस. ओके पुढचा प्रश्न पार्टनर योगा कोणत्या ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस बरोबर करायला आवडेल सोनाली तू आई अरे देवा कार्डिओ और वेट ट्रेनिंग योगा की जिम एक्सरसाइज जिम एक्सरसाइज. ओके आता मी तुला तीन नावं देणार आहे त्यापैकी कोणासोबत तुला वर्कआउट करायला आवडणार नाही ती तीन नावं आहेत कंटिन्यू द एक्सरसाइज प्लीज रेश्मा शिंदे अभिज्ञा भावे आणि श्रेया भुगे. रेश्मा शिंदे ओके ऍक्च्युली इट वॉज गिव्हन. पुढचा प्रश्न आता समजा मी तुला एका आयलंड वरती सोडलं तर तिथे कोणाबरोबर तुला एक्सरसाइज करायला आवडेल वर्कआउट करायला आवडेल कोणाला तुला तिथेच सोडावंच वाटेल आणि कोणाबरोबर ऍडव्हेंचर्स करायला आवडतील. सो ती तीन नावं आहेत सौरभ भोगले मेहुल पै आणि राकेश बापट. ऍक्च्युली माहितीये हे तिघही खूप चांगला वर्कआउट करतात सो मी कोणालाच नाही सोडणार ऍक्च्युली त्यांच्या तिघांबरोबर वर्कआउट करेल. नाही आपल्याला तीन ऑप्शन्स आहेत तिघांना तीन अलॉट करावंच लागेल ना वर्कआउट ऍडव्हेंचर की ऍडव्हेंचर आय वुड से सौरभ वर्कआउट आय वुड से मेहुल पै आणि मग राकेश सॉरी दुसरं ऑप्शनच नव्हतं तर तुला बाय बाय करावं लागेल. ओके ओके फाईन फाईन डन डन झालेलं आहे सॉलिड पेन चाललेले आहेत तुझे आता हा त्यामुळे बॉडी बनलेली आय थिंक थँक्स टू खरे बोल वगैरे पण एवढी मेहनत करवले तर तुला एक काहीतरी छानसं गिफ्ट मिळणार आहे आणि ते आहे स्ट्रीट क्वेस्ट हा ब्रँड आहे जे जिम ऍथलीट वेअर बनवतात सगळ्या बायकांसाठी देशभरातल्या. तो प्लीज त्यांचं इन्स्टा पेज आहे त्यावर जाऊन तुमच्या आवडीचे जे मी आत्ताही घातले ते सगळं स्ट्रीट क्वेस्टच आहे. सो प्लीज तुम्ही जाऊन तुमचं सुद्धा आवडतं टी शर्टचं ऑर्डर करा अँड दिस इज फॉर यू प्लीज गो शॉप. हाऊ नाईस थँक्यू मला खूप आवडतं स्पोर्ट्स गिअर
मी सतत ऑनलाइन बघत असते की काय घेता येईल आपल्याला. दिस इज परफेक्ट परफेक्ट. थँक्यू. एवढ्या अथक मेहनतीनंतर आता आपण थोडीशी आपल्या बुद्धीला चालना देऊया. तो म्हणजे आमचा पुढचा राऊंड आहे, त्याच्यात मी तुला काही आपल्या सहकलाकारांची नावं देईल आणि ती कोणासाठी दिसतात किंवा त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत ते तुला सांगायचं. आहे आयदर फळ किंवा भाजी. पहिलं नाव आहे रेश्मा शिंदे. काय बोल बोल मला ऐकायचं ते जाऊन. मिरची. का बरं? तोंड खूप तिखट आहे आमचं. वा इतकं बोलते आणि त्यात साठे काय वाटलं का तुम्हाला? ओके स्वप्नील जोशी. ऑरेंज. का बरं? बिकॉज एक तर एक माहिती असं ऑरेंज आपण बघितलं की असं एक फ्रेशनेस वाटतो. सो देर इज सम फ्रेशनेस अबाउट हिम. आणि स्वीट अँड टँगी स्वभाव पण त्याचा तसा. श्रेया बुगडे. श्रेया. ड्रॅगन फ्रूट. अच्छा का? ड्रॅगन फ्रूट असं असतं ना की ऐकून असं वाटतं हो बापरे माय गॉड, पण ऍक्च्युली त्याचे बेनिफिट्स खूप आहेत. सो तशी श्रेया आहे. आणि आता तशी लाडकी म्हणजे अभिज्ञा भावे. स्ट्रॉबेरी. तर काय विचार नाही मला अचानक आलं सुचलं आहे. स्ट्रॉबेरी. व्हेरी एक्झॉटिक. व्हेरी एक्झॉटिक. प्राइसी. आणि तिचे जे गाल पण असे लाल लाल थोडेसे कष्ट केले. थोडेसे कष्ट केले. ओके. प्रियदर्शन जाधव. द्राक्ष. द्राक्ष. हा ओके. का तो असा बोललेला द्राक्ष आंबट तसं. हा किंवा तो पण असाच आहे. कधी तो काय बनून जाईल माहिती नाही. कधी असं प्रेमाने दुसऱ्यांचा कोणाचतरी अपमान करेल कळत नाही. सो म्हणजे आंबट गोड कळतच नाही आपल्याला की नक्की काय होत. ओके. जॉन अब्राहम. He should be my strawberry. Huh? Very exotic. But he's not pricey. Very, For a strawberry. You don't have to eat it. You don't have to eat it. Come on, Anuja. Okay, lehu and pani. Is it repeat? No. They cut the pani. They cut the pani. They cut the pani. फणस नाही पण फणस कुड बी कुड बी अन ऑप्शन. तुम्हाला एक टोलस फणस कारण तो ही कम चक्रा त्याचा व्हेरी रूड अँड अ स्ट्रॉंग पर्सनॅलिटी बट इज व्हेरी सॉफ्ट. ओके. आय गेट. सौरभ होते. नवऱ्यासाठी केवढा विचार करायला लागतोय. घरी जायचं आहे परत. कलिंग. भाजी आलेली आहे फायनली आपल्या आपल्या मार्केट मध्ये आलेली आहे. मला आवडते भेंडी. आवडते मला. दिप्ती तुला खूप आवडते. आवडते. सिद्धार्थ चांदेकर. अंबाडी. हा तुमची आशाट असते बघ थोडीशी. आणि इट्स इट्स थोडी वेगळी असते टेस्ट. म्हणजे इट्स नॉट कॉमन. बरोबर. चांदेकर इज नॉट कॉमन. ओके. मृण्मयी देशपांडे. ओके. गोडवा आहे म्हणजे दिसण्यात बोलण्यात. सो गोड काय असतं ते गोडच असतं परपेच्युअल. किवी. अच्छा. किवी नाही सॉरी लिची. हां लिची गोड असते. बरोबर. तो ठीक आहे आपले हिप संपलेले आहेत. आपले हिप सगळे ऑप्शन संपलेले. माझ्या आणि फळं संपलेले नाहीये पण आजच्या वरती नाही आणि हॅव डन गुड जॉब. सो त्याकरता आम्ही तुला आणले. गोडावरती आपण संपवलंय शेवटचं फळ तर ते गोडच तुला त्याचं दिलं पाहिजे. सो हाउस ऑफ चझल्स कडून तुला मिळत आहे जे एक गिफ्ट हॅम्पर ज्याच्यामध्ये शुगर फ्री चॉकलेट्स आहेत. थँक्यू. तुला ते आवडतील फॉर शुअर. त्यांचा इन्स्टा पेज आहे. सो प्लीज त्याच्यावरती जाऊन ऑर्डर करा कारण की दे हॅव अमेझिंग ग्लुटन फ्री शुगर फ्री हेल्थी अशा सगळ्या गोड गोष्टी आहेत. आणि गोड अनुजासाठी म्हणून आम्ही गोड गिफ्ट देणार आहोत. थँक्यू सो मच अनुजा. खूप छान वाटतं तू आवीस आणि मुद्देशीर आणि जशी तुझी पर्सनॅलिटी आहे तशी एकदम परफेक्ट उत्तरं दिलीस तू आम्हाला. सो वी आर व्हेरी हॅपी टू आज आमच्याबरोबर आवीस आणि आमच्या सगळ्या या प्रेक्षकांना तुझ्याबद्दलच्या तुझ्या हेल्थ रुटीन
थँक्यू वन्स अगेन. आणि तुम्हाला सगळ्यांना पण जर काय तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर करा, लाईक करा, शेअर करा आणि भरपूर भरपूर प्रेम द्या. खरं बोला आणि पिट राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.